तर राकेश मारिया यांचं एक पुस्तक काही दिवसांपूर्वीच ते लिहितात आणि लेट मी से इट नाऊ या पुस्तकामध्ये राकेश मारिया यांनी बरेचसे खुलासे केलेले आहेत आणि त्या संदर्भातीलच एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आहे. मारियांच्या पुस्तकात आणखी एक मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे. तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांवरती या पुस्तकातून त्यांनी आरोप केलेले आहेत. भुजबळांचं न ऐकल्यानेही बदली केल्याचा आरोप त्यांनी त्यांच्यावरती केला आहे. मारियांच्या पुस्तकात आणखी एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपण बघतोय आताची सर्वात महत्त्वाची बातमी. लेट मी से इट नाऊ मध्ये प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलाय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून. राकेश, छगन भुजबळांवरती मारियांच्या या पुस्तकातून आरोप करण्यात आलेले आहेत, काय सांगाल? उल्लेख करताना राकेश मागाने छगन भुजबळ यांचं नाव सरळ तर नाही घेतलंय, पण त्यांनी असं सांगितलं आहे की 1991 ची ही घटना आहे. सप्टेंबर मध्ये असेंब्लीचे जे इलेक्शन होते विधानसभाचे ते पूर्ण झालेले आणि त्याच्यानंतर काँग्रेस एनसीपीची गव्हर्नमेंट जी आहे ती आलेली आणि त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये त्यांना जे आहे तेव्हा जे उपमुख्यमंत्री होते त्यांचा एक फोन आलेला आणि त्यांनी या एका प्रकरणात जे कारवाई न करण्याचं सांगितलेलं होतं. पण त्याच्याही नंतर राकेश मागेच्या निर्देशनानंतरच बँड्रा पोलिसने त्या प्रकरणात कारवाई केली आणि जे आरोपी होते त्यांना अटकही केलं आणि याच्या नंतरच त्यांना सांगण्यात आलं की आता तुमचा ट्रान्सफर होणार आहे आणि डिसेंबरच्या अखेरमध्ये त्यांच्या हातात ट्रान्सफरचा ऑर्डर आला आणि त्यांना ऍडिशनल कमिशनर नॉर्थ वेस्ट रिजन म्हणजे बँड्रा काटगोडमध्ये ते अतिरिक्त आयुक्त होते ते तिथून त्यांचा जो आहे रेल्वे कमिशनर या पदावर ट्रान्सफर करण्यात आलं आणि रेल्वे कमिशनर हा जो पद आहे त्याला एक डिमोशन म्हणून असं जे मानलं जातं कारण की एका वेळेला जेव्हा तुम्ही अंडरवर्ल्ड आणि गँगस्टर्सला तुम्ही त्यांची केसेस डिटेक्ट करत होतात त्याच्यानंतर सगळं तुम्ही रेल्वेमध्ये जातात आणि जे इतर जे केसेस आहेत त्यांना हँडल करतात असं राकेश मागे म्हणत आहेत. आणि सहजच आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर 1991 मध्ये विलासराव देशमुख यांची सरकार होती आणि त्याच्यात छगन भुजबळ आहे ते उपमुख्यमंत्री होते. तर नाव न घेता त्यांनी छगन भुजबळ अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेण्याचा आहोत. तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.